अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन शास्त्रीय नृत्य योगशास्त्र विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी अध्यावत व प्रशस्त खेळाचं मैदान आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था संपूर्ण वायफाय कॅम्पस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम कोडिंग आणि संगणकीय कौशल्य डिजिटल क्लासरूम लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं पाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल अप्रतिम नगर सापळेबाग जानवली कणकवली. मोबाईल 94042916 48 आणि 78413118. नाधवडेतील आषाढी एकादशी महोत्सवाला शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी भेट दिली. विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेत वारकऱ्यांशी संवाद साधला. दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना काय म्हणालेत पारकर पाहूयात. नादवडे वासियांनी या सगळ्या विठ्ठल रखुमाई मंदिराच्या निमित्तानं आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्तानं प्रति पंढरपूर या ठिकाणी निर्माण केलं. खरं तर रमेश कोळकरचे असतील, बापूचे मानलेगे असतील, त्यांच्या सगळ्या सरकारी अनुभव आहे. गेली महिनाभर या सगळ्या उत्सवांचा करता या ठिकाणी तिथे दोन असं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. जवळजवळ म्हणजे 10 ते 15 ह्या दिंड्या या निमित्तानं या नांदवडे परिसरामध्ये त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि खरं तर म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्र जो आज हा संत परंपरेचा जो वारसा घेऊन जो वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये आता त्या ठिकाणी विठ्ठलरायाचा गजर घेऊन त्या ठिकाणी चाललेला आहे. खरं तर आज म्हणजे मी मगाशी जाताना बॅनरवर स्लोगन पाहिले की म्हणजे नादवड्यामध्ये आता मंदिरामध्ये विठ्ठलरायाचा हा गजर या निमित्तानं आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्तानं त्या ठिकाणी होतो. खरं तर मी परमेश्वराकडं विठ्ठलरायाकडे एवढंच मागेन, भक्त या निमित्तानं आपल्या दर्शनासाठी भुकेलेला आहे आणि आपण त्याला आज त्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन त्या ठिकाणी देत आहे. खरं तर UK 28 विठेवरी उभा अशा पद्धतीनं विठोबा रायाची प्रतिमा या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचमुळे चंद्रभागा पावन झाली, त्याचमुळे पंढरपूर पावन झालं आणि आता या विठुरायाच्या या आषाढी उत्सवाच्या एकादशीच्या निमित्तानं आता नादवणेसुद्धा त्या ठिकाणी प्रतिपंढरपूर होतो आणि म्हणून खरोखरच माझ्या समाजातल्या सर्वसामान्य माणसाची त्या ठिकाणी प्रगती व्हावी, माझ्या जिल्ह्याची त्या ठिकाणी प्रगती व्हावी आणि त्यांचा जो त्या भक्तिभावानं त्या ठिकाणी आशीर्वाद मागण्याकरता विठोबाच्या चरणी हे सगळे भक्त विशेषतः जास्त महिला या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत आणि वारकरी मोठ्या प्रमाणात संप्रदाय या ठिकाणी आहे. मी असं म्हणेन की त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सगळी प्रगती हो आणि ते जे काही मागतील ती त्यांची इच्छा या विठोबाच्या चरणी विठोबा रखुमाईच्या चरणी त्या ठिकाणी पूर्ण हो अशी अपेक्षा या उत्सवाच्या निमित्ताने. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.